आपण आता उद्धव ठाकरेंनी बेईमानी केली नसती तर असं म्हटलं तर नक्की कुठल्या कुठल्या बाबतीत त्यांनी बेईमानी केली असं आपल्याला वाटतं? यादी सांगत नाही, एकच सांगतो की उद्धव ठाकरे भारतीय जनता पक्षासोबत 2019 ची निवडणूक निवडून आले. तुम्ही जर त्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या कॅन्डिडेटचे देखील जर सभा पाहिल्या असतील तर उद्धव ठाकरे स्टॅम्प साईज असायचे आणि नरेंद्र मोदीजी हे लाईफ साईज असायचे. त्यांचे फोटो लावून लावून निवडून आले. सगळ्या सभांमध्ये मोदीजी, नड्डाजी, अमित भाई हे सांगायचे देवेंद्र फडणवीसला आपल्याला मुख्यमंत्री बनायचं आहे, त्यांच्या नेतृत्वात लढतोय, तेव्हा हे टाळ्या वाजवायचे, यांच्याही सभांमध्ये हे सांगायचे. असं असताना जसं गणित बदललं म्हणजे आकडेवारी आली आणि त्यांच्या लक्षात आलं की आता ही आकडेवारी चांगली आहे. ती तयारी त्यांनी इलेक्शनच्या आधीपासून सुरू केली होती एनसीपी सोबत, पण त्यांना हे वाटत नव्हतं. त्यावेळेस तयारी याकरता होती की थोडं भाजपला खाली आणू, नाहीतर यांची बार्गेनिंग पॉवर फार राहील, आपली काहीच राहणार नाहीये असं त्यांचं मत होतं. पण जशी आकडेवारी लक्षात आली तसं त्यांनी त्या ठिकाणी बेईमानी केली, पाला बदलला, ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी सरकार स्थापन केलं. म्हणजे आपलं म्हणणं असं आहे की निवडणुकीच्या आधीपासून ते शरद पवारांच्या संपर्कात होते? हो, 100%. याचं कारण शरद पवारांनी जिथे ते काँग्रेसच्या विरुद्ध लढतायत तिथे त्यांना मदत करावी आणि पवार साहेबांची पार्टी जिथे भाजप विरुद्ध लढतायत तिथे त्यांनी त्यांना मदत करावी शरद पवार साहेबांना, असं त्यांचं ठरलं होतं. आणि याच्या मागचं लॉजिक मला असं वाटतं की जे काही होतं ते पवार साहेबांनी त्यांना हे समजवलं होतं की बघा महाराष्ट्रातली परिस्थिती अशी आहे की एकट्या भाजपचे 130 जागा येऊ शकतात आणि ते आलं तर भाजप काही तुम्हाला विचारणार नाही, त्यामुळे आपण एकमेकाला मदत केली तर भाजपच्या जागा थोड्या कमी होतील आणि दुसरीकडे आमच्या जागा काही वाढल्या तर एक पॉवरफुल ऑपोजिशन म्हणून आम्ही देखील भाजपवर थोडा अंकुश ठेवू शकू. आणि म्हणून आता पुण्यात जे आमच्या 2 जागा आम्ही त्या ठिकाणी हरलो 4,000 आणि 3,000 मतांनी, 5,000 मतांनी, अख्खी शिवसेना त्यावेळीची पूर्णपणे राष्ट्रवादीच्या मागे उभी होती. असं अनेक ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं. अर्थात पॉलिटिकली आम्हाला हे इलेक्शनच्या काळात लक्षात आलं, त्याच्या आधी लक्षात आलं नाही, ते मी या गोष्टी त्यांच्या आधीच ठरल्या होत्या. पण ज्या वेळेला हे लक्षात आलं, युती धर्मात खरं तर हे अत्यंत गंभीर आहे, पण हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांच्या लक्षात तुम्ही आणून दिलं होतं का? हे काय असतं, इलेक्शन इतकं फास्ट होतं आणि विधानसभेचं इलेक्शन तर काही फेजेसमध्ये होत नाही, त्यामुळे जोपर्यंत तुम्हाला लक्षात येतं. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो की एकमेकाविरुद्ध जिमा बंडखोर उभे राहिले होते तर वर्षा बंगल्यावरच माझ्याकडे त्यांचे प्रतिनिधी आले आणि आम्ही ठरवलं की शेवटचा दिवस होता, जिथे जो बंडखोर आहे त्याला मागे घ्यायला लावायचं. मी प्रयत्न करून जवळपास 90-95% भाजपचे बंडखोर परत घेतले. माझ्यासमोर ते फोन लावायचे आणि त्यांचा एकही बंडखोर परत नाही आला, सगळे लढले. म्हणजे ते फोन लावत कोणाला होते आणि त्या फोनवर सांगत काय होते हे मला समजलं नाही, पण एकही बंडखोरांनी परत नाही घेतला. 4 तास आमची एक्सरसाइज चालली, या 4 तासात मी 90% भाजपचे बंडखोर परत घेतले. एखाद दुसरा लढला नाही, लढला असं नाही, काही ठिकाणी लढले, पण त्यांचा मात्र एकही बंडखोर परत नाही आला.